जिंदगी विराट कसा आहे ते पाहूयात. जिंदगी विराट हे नावच खरं तर आपल्या डोक्यात सतत फिरत राहतात, कारण काय आपण त्या सिनेमाचा ट्रेलर पाहिलाय, गेले अनेक दिवस हा ट्रेलर बघून त्याची उत्सुकता ताणली गेली आहे. त्यामुळे नेमकं हे नाव काय आहे सिनेमाचं हे घेऊनच आपण सिनेमागृहात जातो. पण मी सुरुवातीलाच सांगेन की या नावाचा आणि सिनेमाचा कुठेही संबंध नाही. म्हणजे सिनेमाच्या शेवटापर्यंत जिंदगी विराट असं या सिनेमाला का म्हणतात असा प्रश्न मला तरी सिनेमा संपेपर्यंत आणि आत्ताही पडलाय. असो तर जिंदगी विराट आपल्या भेटीला आलाय. किशोर कदम आहे त्यात मुख्य भूमिकेत, ओम भुटकर आहेत आणि सुमित संगमित्र आहेत. हे तिघांवरती सिनेमा बेतलेला आहे. खरं तर ट्रेलर बघता असं वाटलं होतं की किशोर कदम यांची एक नवीन ट्रीट आपल्याला पाहायला मिळणार आहे, पण किशोर कदम सिनेमात सवीपुरताच वापरण्यात आले. अगं मावशी, मी संतोष बोलतोय. का अरे बाबा फोन केला? अगं भाग गेला का आमचा? कुठे गेला गं? आमच्या पाशी काय आला नाही? नाही गेला म्हणजे वारला गं. चांगली बातमी दिलीस बघ लेकरा तू, बरं झालं बड उठलं त्याचं. कसं अचानक असं रातच्याला उशिरा आला, चिकन करायला लावलं मला. हावऱ्या बोळ्याला म्हातर नीट खाते. तर सिनेमा आपल्या भेटीला तर आलाय, आपण उत्सुकता घेऊन सिनेमा पाहायला जातो. पण किशोर कदमांचं काम जितकं हवंय तितकं आपल्याला सिनेमात पाहायला मिळत नाहीत. ओम गुटकर आणि सुमित संगमित्र यांचं काम उत्तम झालंय. दिग्दर्शन सुद्धा सुमित संगमित्र ह्याचंच आहे, पण दिग्दर्शनात खास कळगे आहेत, कथेत खास कळगे आहेत आणि सिनेमा जितका उत्तम व्हायला पाहिजे तितका झालेला नाही. एक प्रवास आहे सिनेमात. या ओम गुटकरचे जे बाबा आहेत ते वाटतात म्हणजे किशोर कदम, आणि त्यांची एक इच्छा आणि ती इच्छा पूर्ण करायचा विचार हा ओम भुटकर आपल्या मनावर घेतो आणि त्यानंतर एक सिनेमात प्रवास सुरू होतो. तो प्रवास इतका लांबतो, इतका मोठा होतो आणि त्यामध्ये इतक्या काही अडचणी येतात की शेवटाकडे जाताना हा प्रवास आता संपावा असा वाटायला लागतो आणि त्यामुळे आपण सिनेमाशी तितके कनेक्ट होत नाही. मला मटण नको, मी आपलं पिठलं भाकरीच खातो. आडू काढकला आणि मीच आपला. मला तर कावळा शिवणं कठीण वाटतंय बघ. काहीतरी स्ट्रॉंग इच्छा त्याची राहिलेली आहे आणि ती इच्छा पुरी केल्या बिगर अशी मुक्ती मिळत नसती बघ. त्याला बी आणि तुला बी. हे माझं मड उठणार नाही इतक्या लवकर. आयुष्यभर पाठ सोडणार नाही तुझी. वाटलं मी आल्यावर तरी पाठ सुटेल, पण नाही करदुड्याला धरून बसला आमचा. सध्या काय विचार राहिले असेल तुझ्या पाठी? कधी बोलणंच झालं नाही आमचं. तर जसं सिनेमात किशोर कदम यांची भूमिका तितकीशी नाही आहे किंवा ते चवीपुरता वापरण्यात आले, तसेच भाऊ कदम सुद्धा चवीपुरताच आहेत. खरं तर त्या भूमिकेत दुसरं कोणीही चाललं असतं, पण तरी सिनेमात भरपूर गोष्टी हव्यात. म्हणजे गरज नसतानाही रोमॅन्सचा भागही सिनेमात टाकण्यात आलाय, एक रोमॅन्टिक सॉन्ग हवं म्हणून. त्यामुळे हा सगळा पसारा कशासाठी आणि जिंदगी विराट आणि या सगळ्या पसाराचा काय संबंध असा हा शेवटपर्यंत आपल्याला प्रश्न राहतो. सिनेमा तितकासा आपल्यापर्यंत पोहोचत नाही. अभिनय उत्तम झालेत, मी पुन्हा एकदा सांगेन की सगळ्यांचेच अभिनय उत्तम झालेत, पण तरीही दिग्दर्शनात तेवढा दम नाहीये, कथेत तेवढा दम नाहीये. उत्तम करता आली असती. उगीच सिनेमा 2.5 तासाचा केल्यामुळे तो अजून ताणला गेलाय का असंही वाटत राहतं. म्हणून हा 2.5 तासाचा प्रवास अतिशयोक्ती होऊन जाते आणि शेवटी सिनेमा आपल्याला तेवढासा रंजक वाटत नाही, तेवढासा बघावासा वाटत नाही आणि आपण कंटाळतो. त्यामुळे या सिनेमाला मी देते 2 स्टार्स. हिरपेचा साज घुमतोय आज रात्रीला जागर, दुनियेचा साऱ्या केला उतार देवा तू मल्हार. हिरमाची आस लागली खास उधळू या भंडार, जगात माझ्या तुझ्या इनाजीन झालं या बेजार. भक्ताचा तू आधार वैरीच्या जा तू काळ डमरू शंभूचा अवतार.
तर असे काही सिनेमे आज बघायला मिळतात. तसाच अजून एक हिंदी सिनेमा सुद्धा रिलीज झालाय, तो म्हणजे CRD. या सिनेमाच्या नावातही काहीतरी नाविन्य आहे, तशीच कथा थोडीशी वेगळी आहे. हा सिनेमा मासेस साठी नाही आहे, क्लासेस साठी आहे असं मी म्हणेन. कारण काही सिनेमा एक्सपेरिमेंटल आहे, काही गोष्टी समाजाच्या पलीकडेही असू शकतात असं काही लोकांना वाटू शकते. त्यामुळे हा सिनेमा बघताना जरा विचार करून जावा. सिनेमा चांगला झालाय. कॉलेज जे क्राऊड आहे, ज्यांनी एकांकिका केल्या आहेत, ते या सिनेमाशी नक्कीच कनेक्ट होतील. सिनेमा क्रांती कानडे ह्यांचं दिग्दर्शन आहे. सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप गाजलेला आहे, त्यामुळे हा सिनेमा सुद्धा या आठवड्याला तुमच्यासाठी उपलब्ध आहे.